بسم الله الرحمن الرحيم धन्यवाद वाह फार सुंदर तुम्हाला वाटत असेल मी मराठी भाषेत का बोलतोय त्याचे कारण असे की आता आपण मराठी भाषण म्हणजे मराठी स्पीच ऐकणार आहोत ते सादर करणार आहे माझे भाऊ आधी बोल कर अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू अध्यक्ष महाशय पूज्य भूषण वैभव आणि माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हाला भारतातील सर्वोच्च कायदे पुस्तका म्हणजे भारताच्या संविधानाबाबत दोन शब्द सांगणार आहे 1950 साली अमलात आलेले सर्वच भारतीय मुख्यतः 1935 भारत सरकार कायद्यावर आधारित आहे 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन झाली या समितीने अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी सादर केली व स्वीकार झाला त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संविधान संपूर्ण रूपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले त्यामुळे आपण सर्व हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो भारतीय संविधानाने विस्ताराने जगातील सर्वात मोठे संविधान आहे संविधानाने आपल्याला 5 मूलभूत अधिकार दिले आहेत स्वातंत्र्याचा अधिकार समतेचा अधिकार शोषणाविरुद्ध अधिकार शिक्षण आणि संस्कृती जपण्याचा अधिकार संविधानिक उच्चाराचा अधिकार असे आपले संविधान आहे ज्यामुळे आपण भारतीय नागरिक समानतेने व आदराने येथे राहतो त्यामुळे आपला हे कर्तव्य आहे की आपण आपल्या संविधानाचे आदर केले पाहिजे व त्याचे संरक्षणही केले पाहिजे इतके बोलून मी थांबतो जय हिंद जय भारत आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाची खूप खूप प्रतीक्षा